जातोय आपण? सांगा ना कुठे जातोय आपण? तुम्ही बोलत का नाही यार? असे चोरासारखे कुणालाही न सांगता अहो झालंय तरी काय? सध्या तरी या विषयावर चर्चा नको प्लीज. का काय नको? आता आपण दोघे नाही आहोत. अहो आपल्याला एक मूल आहे, त्याच्या भविष्याचं काय? हे बघ दुर्गा, मी तुला काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, प्लीज. अहो पण कुठे चाललोय ते तरी सांगा. भवनकडे. भाऊजींकडे? का? हो दुर्गा, कसं सांगू तुला, बँकेच्या अफरातफरीचा आळ माझ्यावर आल्यामुळे बँकेने आपली सगळी प्रॉपर्टी सील केली. काय? हो पोलीसही माझ्या मागावर आहे. पोलीस? त्यामुळे तू आणि विजय काही दिवसांकरता बबनकडे राहायला जा. भाऊजींकडे कशाला? तू माझं दुर्गा ऐक प्लीज जरा. मला विजय देशमुखांना भेटायचंय. काय? विजय देशमुख? हो विजय देशमुख, बॅरेट नंबर 4. माफ कर पोरी, एक विचारायचं होतं. विचारा ना. गेली 20 वर्ष माझ्या व्यतिरिक्त विजयला भेटायला कोणी चालं नाहीये. तू पहिलीच आहेस. कोण आहेस तू? मी कोण, कुठून आले तुम्हाला नक्कीच सांगेन. पण काय? यांची अवस्था अशी का झालीये? यांच्यासोबत असं काय घडलंय? 20 वर्षांपूर्वी विजयला एक मानसिक धक्का बसला होता. कसला?
विजय बद्दल सांगण्याआधी तुला बबन बद्दल सांगावं लागेल. बबन? बबन, बबन देशमुख. आमच्या छोट्याशा गावात कष्ट करून दोन वेळची सुखाची भाकरी खाणारा साधा सुधा बबन, पण मनानं फार श्रीमंत होता माझा बबन. जेवण वाढ पटकन, उशीर होतोय मला. तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या, मी वाढते. अगं लक्ष्मी लवकर आटप, तो अण्णा उभा आहे तिथं एस टी स्टँडवर. थोडं जरी उशीर झालं ना, चायला बोंबा मला सुरुवात करेल. अशी काय एवढी महत्त्वाची कामं असतात हो तुमची? बघाव तेव्हा आपलं काम काम काम, आमच्यासाठी वेळच नसतो तुमच्याकडे. असं कोण म्हणला, कोण म्हणला असं? अरे अक्का बबनराव तुमचा आहे, तुमच्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ आहे की. आता उशीर नाही होते. अरे उशीर काय, हा कामाला कधी लागतं का आपल्याला उशीर? वाजला की फोन, काय करू नेमका फोन पण. हॅलो, तुझीच वाट बघत होतो. नाही तुला काही नाही होणार, काय नाही होणार तुला. मला माहित आहे बाबा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. दुर्गा वहिनी, दुर्गा गेली रे. बाबा माझा विजय आता पोरका झाला रे. दुर्गाचं स्वप्न होत विजयला उच्च शिक्षण देऊन इंजिनियर बनवायचं होत, पण तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं. काय बोलतोस तू? अरे तू आता बरा होशील लवकर. तू कर ना विजयला डॉक्टर कर, इंजिनियर कर. मला आश्वासन नको. सणापूर्वी माझी एक विनंती आहे. अरे विनंती कसली करतोस मित्रा, बोल काय करू मी. माझ्या विजयला पत्रात घे, तुझा मुलगा समजून त्याचा सांभाळ कर, शिकवून मोठं कर. एवढी एकच विनंती आहे, एवढं करशील ना माझ्यासाठी? सुरेश वचन दे मला. सुरेश वचन दे. मी वचन देतो, मी विजयला माझ्या पोटच्या पोरासारखं सांभाळ. शपथ सुरेश. सुरेश अरे विजयला एकदा कुशीत पण घे. काय ग लक्ष्मी, अगं झोप येत नाही का?
कसला विचार करतेस? अहो, आपण विजयवर एवढं प्रेम करतो, एवढी माया लावतो, पण किती दिवस, आज ना उद्या आपल्याला आपली मुलं होतील, तेव्हाही आपण त्याच्यावर असंच प्रेम करू? एक बोलू, रागावणार नाही ना? आपण आपलं मुलच होऊ दिलं नाही तर काय? अगं येडी का खुळी तू? सगळं गाव असेल तुझ्यावरती. मी नाही लोकांचा विचार करत हो, फार तर काय गावातले लोक मला वांझुटी वांझुटी म्हणतील ना. मी तो अपमान सहन करेन हो. आई म्हणून मिरवण्यापेक्षा मला त्याच दिवशी खरा आनंद होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण कराल. अहो, एक वचन द्याल मला? कसलं वचन? मी जेव्हा मरेन. काय बोलतेस तू लक्ष्मी? ऐका ना, मी जेव्हा मरेन तेव्हा विजयच मला अग्नी देईल. बाबा बाबा, मी पास झालो. बाबा पास झालो. वाह, ए शाबाश, ए लक्ष्मी, माझा विजय पास झाला आपला. आता आपला विजय मोठा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. अरे अण्णा, काय करतो तू? ओराने नंबर काढला पहिल्या जिल्ह्यामध्ये. हे पाय पडा ना. अरे अरे, असू दे. शाबास शाबास विजय, शाबास. बबनराव, तुमचं अभिनंदन. पोरानं जिल्ह्यात पहिला नंबर काढला, तुमचं नाव काढलंच पण गावाचंही नाव राखलं. अरे शेवटी पोरगा कोणाचा आहे? बबनरावाचा, बबनरावाचा. अहो, उगा छाती फुगवू नका. तुमच्या एकट्याचा मुलगा नाही आहे तो, माझा सुद्धा आहे. माहिती माहिती. ये अण्णा, ये जाम खुश आहे आज मी. आता बस बस. बबन, तुझं पोरग हुशार आहे याच्यात वादच नाही, त्याच्या पुढच्या शिक्षणाचं काय? हा वाडा आहे की आपला, तो कधी कामी येणार? विजयच्या शिक्षणासाठी तू हा राहता वाडा घाण ठेवणार? काय बोलतोस काय बबन? हे बघांना, वाडा गहाण ठेवला तर कधी ना कधी सोडवता येईल. अरे पण विजयचं वर्ष जर वाया गेलं तर? हे बघ अण्णा, ऐक माझं. उद्या जाऊ सावकाराकडं आणि हा वाडा गहाण ठेव असं सांगू त्याला. हे बघ बबन, माझं ठरलंय अण्णा. ॲडमिशनसाठी पैसे पाहिजे होते बबनरावना. ते आणलेत पेपर.
पेपर आणलेत ना? आणलेत वय, तशी काय गरज नव्हती. परत सगळे पेपर आणलेत ना? काय दिसना झालंय पॉवर हाऊस. समजे पेपर. सावकार काम होईल ना? काम होतय होतय, तुम्ही करा तयारी. होतय येऊ सावकार. येतोय काय? इतक्या दिवसात ना बबनरावांनी घेऊन आलाय. जिल्ह्यात पहिला आलाय की पोरग. अव तोंड गोड करा, चहा घ्या. नाही नाही, अव घ्या. ए राम्या, अरे दोन चहा आण ना. चल आणरे. येतो येतो. अव ते चहा नाही, असू दे. अव घ्या, पैसे तेवढे वेळेवर द्या उद्या. हा मिळतील मिळतील. चल या, काळजी करू नका. येतो. या मोठं काम झालं रे आपलं. लोकांची पोर जिल्ह्यात न पहिली येत्यात. आणि आमचं दिवट झोपलंय तिच्या महारीत. मालक चहा आणलास वय, लई वाढ. या या इकडे या. तुला कळत नाही, येवाचा पंखा डुलतो तेव्हा चहा आणायचं नसतो ते. हा लगे घेऊन आला ते. ओ संगमराव बोला ना. कुठं निघालात? तालुक्याला निघालो होतो. देवा सारखं भेटलं बघ. पोरल सोडशील का जरा? हो सोडतो. चल 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 बस. बाबा आई. हा सुद्धा येतो मी. हे बघ नीट आम्ही घेतोच, तू काळजी घे. खा पी मन लावून अभ्यास कर. सांगितलंय सगळं. आता बोलू दे ना मला परत. बस रे. हा नीट जा. बॅग बॅग कुठली? येतो मी. तुम्ही काळजी घ्या. सांभाळून उभं राहील का मी एकटं? देवा पांडुरंगा विठ्ठला नारायणा. बाजार आणलात का? हो आणला बाजार लक्ष्मीबाई. बघा सगळं आणलंय. मिरची, कोथिंबीरी, आलं, कांदे, बटाटे, टमाटर, वांगी. आई अरे देवा. अहो आज सकाळपासून ना विजयची खूप आठवण येते. मला पण खूप दिवस झाले नाही त्याला बघ. धड जेवत खात असेल का हो पोरग? अहो लक्ष्मीबाई, विजय आता आपला लहान बाळ नाही राहिलाय, मोठा झालाय. मोठा खरंय हो, पण आई आहे ना मी, काळजी तर वाटणारच. काय करत असेल हो पोर आता? Thank you.
हा तो कालचा शाणा ना कालचा शाणा तो अरे ए हिरो असं गाणी गाऊन का होत नाही अभ्यासाकडे लक्ष दे पुढे बघ पुढे बघ बापाचा पैसा वाया घालवायला कॉलेजला येतात एक्चुअली मी सॉरी माझं लक्ष नव्हतं तुम्हाला धक्का लागला नाही इट्स ओके सॉरी हाथ में गुलाब गालों पे गुलाबी क्या बात है आजा आज का खरण है काल तुम्हारा सगळ्यांना पार्टी का दिली होती ते आता तुम्हाला कळेलच चला माझ्या बरोबर हां एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू द सेम सीक्वे विद्या
माझही तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय माझही म्हणजे? माझही म्हणजे मला चांगलंच माहिती की तूही माझ्यावर प्रेम करतेस. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय, वेडवीड लागले तुला. आणि हे काय अख्ख्या क्लास समोर तरी माझा असा अपमान करू नकोस प्लीज. हे बघ सूर्या, तिने आता क्लिअर केलंय ना. जस्ट शट अप ओके. आवाज चढवते. वाच ही चिठ्ठी. तूच लिहिलीस ना ही चिठ्ठी हा, आणि आता माझ्याशीच गेम करतेस. ओ माय गॉड, ही चिठ्ठी मी तुझ्यासाठी लिहिली नव्हती. आणि आता मला जाऊ दे. नाही जाऊ दे. माझा हात सोड. नाही तर माझा हात सोड. तर काय माझा हात? अरे सर, सुरुवात त्यांनी केली. आय एम सॉरी सर. हे तुमचं फायनल इयर आहे, लक्षात ठेवा. अँड यू गाईज, गेट आउट फ्रॉम हियर. सूर्या, गेट आउट. अँड यू विजय, कम टू माय केबिन. आय वॉन्ट टू टॉक टू यू. विजय, तू कॉलेजचा सर्वात हुशार विद्यार्थी आहेस. तुझ्याकडून तुझ्या आईवडिलांना खूप अपेक्षा आहेत आणि मला सुद्धा. रिमेंबर इट. आय नो सर. फायनल एक्झाम्स जवळ आल्यात. सूर्यासारख्या फालतू मुलाच्या नादी लागू नकोस, अभ्यासात लक्ष दे. हो सर. आय विल नॉट लेट यू डाऊन. यू मे गो नाऊ. सॉरी सर.